नमस्कार, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा पेपर दुसरा, त्यामधील तृतीय भाषा इंग्रजी. युनिट टू, सब युनिट 2.2, ऍक्शन वर्ड पार्ट टू. बाळांनो, पार्ट वन मध्ये आपण काही ऍक्शन्स आणि त्यांचे ऍक्शन वर्ड्स बघितले होते. आता तेच ऍक्शन आणि ऍक्शन वर्ड्स तुम्हाला ओळखायचे आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. चिल्ड्रन, इन दिस व्हिडिओ we are going to learn action word, or you can say doing words. Let's see this with some examples. मुलांनो, ह्या व्हिडिओ मध्ये आपण काही action words बघणार आहोत, काही उदाहरण बघणार आहोत त्याची. But before moving toward the example, I would like to ask you one thing. पण ही जी उदाहरणं आहेत ती बघण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो, आणि तो आहे, व्हॉट आर यू डुईंग दिस टाइम? व्हॉट आर यू डुईंग दिस टाइम? करेक्ट, यू आर वॉचिंग अ व्हिडिओ. यू आर वॉचिंग अ व्हिडिओ. अँड व्हॉट आय एम गोइंग दिस टाइम? येस, आय एम टीचिंग यू. बरोबर ना? आता जर मी तुम्हाला विचारलं की तुम्ही आता काय करताय, तुम्ही काय सांगणार? आम्ही व्हिडिओ बघत आहोत. वी आर वॉचिंग अ व्हिडिओ. आणि मी काय करते आहे, तुम्ही काय सांगणार? तुम्ही आम्हाला शिकवत आहात. यू आर टीचिंग. सो हियर द ऍक्शन परफॉर्म बाय मी अँड यू अँड वर्क डन बाय मी अँड यू, दॅट इज ऍक्शन वर्ड्स, ऑर यू कॅन से डुईंग वर्ड्स. म्हणजे या ठिकाणी जी कृती तुम्ही किंवा मी करत आहोत त्या कृतीलाच म्हणतात ऍक्शन वर्ड्स. द वर्ड्स दॅट टेल्स व्हॉट अ पर्सन, ॲनिमल ऑर थिंग डज आर कॉल्ड डुईंग वर्ड्स. जो शब्द जो आहे की जो व्यक्ती, वस्तू किंवा प्राणी काय करत आहेत हे जे सांगतो त्याला म्हणतात डुईंग वर्ड्स. वर्ड्स आर ऑल्सो कॉल ऍक्शन वर्ड्स. ऍक्शन वर्ड्स आर कॉल वर्ब. सो चिल्ड्रन, लेट्स स्टार्ट क्वेश्चन आन्सर.
क्वेश्चन नंबर 4. लुक एट दिस गर्ल, व्हाट शी इज डूइंग. योर टाइम स्टार्ट्स नाउ. Time up. And the correct option is option number 4. Look. Girl is looking. Therefore, action word is look. Question number 5. Look at the picture and tell me action word. Your time starts now. Time up. And the correct answer is option number 4. Listen. This boy is listening something. Therefore, action word is listen. आता सहावा प्रश्न बघूया. या ठिकाणी जे चित्र दिले आहे त्या चित्रामध्ये मुलगा कोणता कृती करत आहे हे तुम्ही सांगायचं आहे. तुमची वेळ सुरू होते आता. टाइम अप. वेळ संपली तुमची. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, स्लीप. तो मुलगा झोपत आहे, झोपलेला आहे आणि म्हणून त्याच्या ऍक्शन वर्ड आहे स्लीप. आता दुसरं बघूया, सातवं उदाहरण. लुक ॲट दिस पिक्चर अँड व्हॉट इज दिस बॉय डुईंग. यू हॅव टू रेकग्नाइज द ऍक्शन अँड द ॲक्शन वर्ड. त्याची ॲक्शन तुम्ही ओळखायचे आणि त्यानुसार ॲक्शन वर्ड शोधायचं आहे. तुमची वेळ सुरू होते आता. वेळ संपली. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जम्पिंग. दिस बॉय इज जम्पिंग. सो ऍक्शन वर्ड इज जम्प. नाउ द नेक्स्ट. आता ही मुलगी कोणती ऍक्शन करते सांगा बघा. आणि ऍक्शन वर्ड कोणता येणार ओळखायचा आहे तुम्ही. तुमची वेळ सुरू होते आहे आता. Time up. And the answer is option number 2, sing. This girl is singing. So action word is sing. Now the next one. And your time start now. Time up. And the answer is option number 1, skip. Next. Time up. Answer is option number 1, push. This boy is pushing a box. So push is an action word. Next.
Your time start now. Time up. And the answer is option number 2. Pull. This boy is pulling. So action word is pull. Next. Your time start now. Time up. And the answer is option number 3, drink. Next one. And your time start now. Time up. And answer is option number 4, write. This girl is writing something. So action word is write. Next, and your time starts now. Time up. And answer option number 2, dance. These children are dancing, so action word is dance. Next one, and your time starts now. Time up. And option number 1 is the correct answer, drive. Next, and your time start now. Time up. And answer is option number 2, read. Next, and your time start now. Time up. And answer is option number 1, 8. Next one. And your time starts. Time up. And your answer is option number 3, play. This boy is playing with his toys. So action word is play. Time starts. Time up. And answer is option number 1, catch. Your time starts. Time up.
ऑप्शन नंबर थ्री पर. नेक्स्ट योर टाइम स्टार्ट. टाइम अप एंड आंसर इज ऑप्शन नंबर टू स्मेल. द गर्ल इज स्मेलिंग अ फ्लावर. सो स्मेल इज द एक्शन वर्ड. नेक्स्ट वन. योर टाइम स्टार्ट्स नाउ. Time up and answer is option number two wash. The girl is washing her hands. So action word is wash. Next one. And your time starts now. Time up and answer is option number four laugh. This girl is laughing, so action word is laugh. Your time starts now. Time up and the answer is option number four skate. Now children, see the picture and choose the correct alternative to get a meaningful word. तुम्हाला चित्र बघायचं आहे आणि बाजूला तुम्हाला अल्टरनेटिव दिलेले आहेत, त्याच्यातून योग्य तो शब्द तुम्हाला निवडायचा आहे आणि त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिसतंय आणि बाजूला काही अल्फाबेट दिलेले आहेत. मग हे चित्र कुठलं आहे बरं? तर हा आहे ऑक्स. ऑक्स म्हणजे बैल. मग या ऑक्स या शब्दाच्या आधी या ठिकाणी कोणतं अल्फाबेट लावलं तर आपल्याला अर्थपूर्ण शब्द मिळेल? बी टी एल एच या चार अल्फाबेट पैकी एक अल्फाबेट इथे लावलं तर आपल्याला अर्थपूर्ण शब्द मिळेल आणि ते अल्फाबेट आहे बी. काय होतो शब्द बघा. आता बी हा शब्द जर आपण ऑक्सच्या मागे जोडला तर काय शब्द तयार होतो? बॉक्स. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बी. आता असे अजून कोणते शब्द तयार करता येतील किंवा कोणते शब्द तयार होतात ते तुम्ही ओळखायचं आहे. पुढचा प्रश्न आता तुमच्यासाठी. तुमची वेळ सुरू होते आता. वेळ संपली. आता आपण बघूया. हा शब्द आहे ऑक्स. याच्या मागे जर आपण एफ हा पर्याय लावला, एफ हे अल्फाबेट लावलं तर उत्तर काय, शब्द काय तयार होणार? फॉक्स. फॉक्स म्हणजे कोल्हा आणि म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एफ. आता पुढचा प्रश्न आणि तुमची वेळ सुरू होते आता. वेळ संपली. आता बघूया आपण याचं उत्तर.
आता हे जे चित्र आहे ते आहे इयर, कानाचं चित्र आहे. मग इयर या शब्दाच्या अगोदर या चार पैकी कोणतं अक्षर जाईल बघा बरं. तर अक्षर जाईल बी. मग बी हे अक्षर जर ह्या इयरच्या अगोदर जोडलं तर शब्द तयार होतो पियर. पियर म्हणजे अस्वल. आता पुढचा प्रश्न बघूया. तुमची वेळ सुरू होते आता. वेळ संपली. आपण बघूया आता उत्तर. हा आहे इयर. इयरच्या मागे जर आपण पी हे अल्फाबेट लावलं तर त्याचा अर्थ होतो पेअर. आणि पेअर हे काय आहे? एक फळ आहे. म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 पी. पुढचा प्रश्न. तुमची वेळ सुरू होते आता. वेळ संपली. उत्तर बघा इयर. आता क्यू एल एफ एस यापैकी कुठला शब्द लावता येईल इथे बघा. फियर. फियर म्हणजे घाबरणे. म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. आता पुढचा प्रश्न बघा. आणि तुमची वेळ सुरू होते आता. टाइम अप. नाउ लेट्स सी द आंसर. इयर एंड टी. सो इफ वी पुट टी बिफोर द ई टीयर म्हणजे अश्रू. पुढचा प्रश्न. तुमची वेळ सुरू होते आता. टाइम अप. बघा इयर. आणि इयरच्या मागे मी लावला एन. त्यामुळे शब्द तयार झाला नियर. नियरचा अर्थ काय होतो? जवळ. म्हणजे ऑप्शन नंबर 4. आता पुढचा बघूया. तुमची वेळ सुरू होते आता. Very simply, let's see the answer. Ear, and we can put here D. So, dear. आपल्याला कुठला शब्द मिळाला? Dear. Dear म्हणजे प्रिय. प्रिय व्यक्तीला आपण dear म्हणतो. Option number 3 is the answer. Next one. Your time starts now. टाइम अप. लेट सी द आंसर. इयर एंड वाय. वाय ई ए आर इयर. इयर म्हणजे वर्ष. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आंसर. आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी तिथे असलेल्या फीडबॅक फॉर्मची लिंक भरायची आहे की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. त्यानंतर
सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असलेल्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीत लिहायची आहेत. बालमित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत, पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.